उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणे मेट्रोतून प्रवास. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तुम्ही लोकल किती देता? काय मला करता का कामा करता? ज्येष्ठ नागरिक कितपत तुम्हाला ह्याच्यातलं कोण कुठून प्रवास करतं, त्यासाठी किती खर्च येतो, अगोदर किती खर्च यायचा, आता किती फरक पडला, यासह अनेक मुद्द्यांवर स्वतः अजितदादा नागरिकांची आपुलकीने चौकशी करताना दिसले. बसने किती तिकीट भरायचं? किती पडतं? शिवाय गर्दी नाही काय आता आज ग्रॅनाइटचं कलर कॉम्बिनेशन चांगलं की नाही? वर खाली करून नको लाईव्ह त्याचं झालं असं की अजित पवार हे चांदणी चौकाच्या नव्या पुलाच्या उद्घाटनासाठी जात असताना त्यांनी रुबी हॉल ते वनाज कॉर्नर पर्यंत मेट्रोने प्रवास केला. या दरम्यान त्यांनी प्रवाशांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. एका प्रवासी महिलेने तर तिच्या बेरोजगारीची कैफियतच मांडली. नक्की काय घडलं तुम्हीच पहा. तुम्ही प्रॉपर कुठल्या शिक्षण अजितदादांचा गर्दीतून उभ्याने केलेला प्रवास आणि आपुलकीने केलेली चौकशी पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरली एवढं नक्की. पुणेकरांची फार मुलाखत किंवा मुलगी परदेशात उतरल्यावर तिथं मोटरबाईक असते. मोटरबाईक आपण इथंच पुढे चांदणी चौकापर्यंत येतोय ना.